नमस्कार बालमित्रांनो, मी मेधा कुलकर्णी उस्मानाबाद. आदिशक्ती आध्यात्मिक संघटनेच्या खिलबिली या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहत आहोत अक्का स्वामी वेलणकर लिखित पडवीवरचा दासबोध यामधील कथासार. अगदी आपल्या जीवन आदर्श करणारं असं आहे. आपण 3 उतारे बघितलेले आहेत. आपण जाऊया चौथ्या कथेकडे. पैज पैज पैज, गणपती म्हणाला. अरे हो हो हो, पैज पण ते कशाचे, बोल तर आधी, विलास म्हणाला. पण पैजेपर्यंत का आलात, मधुकर दोघांच्या मध्ये येऊन मिसळला. विलास म्हणाला, मी आजीना आत्ता अर्ध्या तासापूर्वी टांग्यातून येताना पाहिलेलं आहे. नुकत्याच त्या गावाहून आल्या आणि आज त्या दासबोधाला सुट्टी बहुतेक सांगणार. तर गणपती म्हणाला, मी पैजेवर सांगतो, आजींना आळस नाही आहे, कंटाळा नाही आहे, थकवा नाही आहे. त्यांना ज्ञानदान म्हणजे आनंद वाटतो. त्या नक्की नेहमीसारख्याच पडवीवर येणारच, मला खात्री आहे. म्हणून तर पैजेवर बोलत होतो. तिघे अंगणात बोलत असतानाच आजी हात पुसत बाहेर आल्याच. अरे या बाळांनो, अंगणातच का घोटाळलात? विलास म्हणाला, आजी तुम्ही आत्ता तर गावाहून आलात ना, मला वाटलं आज सुट्टीच मिळेल. पण हा गणपती पैज लावून बोलत होता. आजींचा उत्साह दांडगा, त्या सुट्टी घेणार नाहीत. आणि खरं त्याचंच झालं ना. बसा बसा. अरे सुट्टी कशाला? मी गावाहून आले म्हणून. त्यात काय झालं? आणि थकवा तो कसला? मी काही पायी आले का रे? गाडीतले कपडे बदलायचे म्हणून हातपाय धुतले आणि कपडे बदलले. आणि आज एकादशी आहे, त्यामुळे जेवणाचा प्रश्नच नाही. बसा. अगं सुधा, सापडला का ग दासबोध? तो वरच्या पिशवीत आहे बघ. म्हणजे सुधा आमच्या आधीच आली की काय? आणि जयासुद्धा दिसते. आजी तुम्ही गावाला जाताना पण दासबोध बरोबर नेता का? विलास एका दमात सारं बोलला. अरे विलास, आजी म्हणाल्या, दासबोध तर माझा मित्रच आहे. आनंद मिळतो तो वाचताना. समर्थांशी जणू काय बोलतोय असं वाटतं. आणि एकदा निश्चय केला की तो कधी मोडायचा नसतो. मग मधुकर म्हणतो, कसा? ते खरं आजी, पण थोडी विश्रांती गावाहून आल्यात म्हणून तरी थोडी झोप आणि दुपारी हे तर पक्क असायचं लक्षण आहे. आजी म्हणाले, आली 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 सुधा, आली. सापडला का ग? समर्थ काय म्हणतात ते बघू दाखवते ह्याला. आजीने चटकन दासबोध उघडला आणि नेमकं पान काढलं. बघ मधू, समर्थ काय म्हणतात बघ बरं. आजीने त्याच्या हातात दासबोध दिला. मधूने ओवी वाचली. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे, अत्यंत निद्रा आवडे, तमो गुण श्रीराम. आजी म्हणाल्या, आलं का लक्षात? केला निश्चय बिघडला, मोडला, झोपेच्या अधीन झाला, सारखा संशयात गुरफटला की समजायचं तो माणूस पक्का तमोगुणात सापडला. तमोगुण जीवाला देहसुखाकडे सारखा खेचत असतो. मग सत्वगुणामुळे होणारी चांगली कामं बारगळतात. पुढे पुढे तर मधू तू वाच बरं पुढची ओवी. सत्कर्म ते नावडती, नाना दोष आवडती, पाप भय नाही चित्ती, तो तमो गुण श्रीराम. बाळानो, आजी म्हणाल्या, चांगली कामे हातून होता होता करू नये असं वाटणं, असं वाटलं की समजावं आपल्याला आळसाने घेरलंय. मग मनुष्य शुद्ध अशुद्ध, योग्य अयोग्य याचा विचारच करत नाही, हवं तसं वागतो. गैरकर्म हातून घडणं म्हणजे पापच. पण आजी, त्यांना थांबवत विलास म्हणाला, अशी माणसं तर आनंदात राहतात ना ग. त्यांना राहायला बंगले असतात, दाराशी गाड्या असतात, पैशांची लयलूट असते. अरे बरोबर आहे तुझं म्हणणं, आजी म्हणाल्या. पण तो आनंद बेगडी हा क्रोधाला पोसत असतो. संतांची शिकवण तर सोडच, जगात तर सोडच, पण प्रत्यक्ष आई वडील, भाऊ बहीण कोणाचीच शिकवण त्याला हिताची वाटत नाही. कोणाशीच चांगलं वागावं असं त्याला वाटत नाही, पटत नाही. फट्ट म्हणलं की हा तट्ट होतो, आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. समर्थ काय म्हणतात? गणपती पुढे सरकावला. मी वाचतो. वाच वाच, आजी म्हणाल्या. ज्येष्ठ बंधू माय बाप, त्यांचीच वचने नसाहे, शीघ्र कोपी निघून जाये, तो तमो गुण श्रीराम. शाबास, आजी म्हणाल्या. ऐसा हा तमो गुण पतनास कारण, म्हणून त्याच्यापासून थोडं लांबच राहा बरं. जया म्हणाली, तमोगुणापासून लांब राहायचं, रजोगुणा फार थारा द्यायचा नाही, मग आपोआप काय होईल? सुधा म्हणाली, अगं चांगला असलेला सत्वगुण वाढीस लागेल. सत्वगुणांचं लक्षण कोणतं ग आजी? आजी म्हणाला, सांगते हां. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमल दावी, भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण श्रीराम. या सत्वगुणाने जीवनातल्या सर्व दुःखांचा शेवट होतो. गणपती जरा भीतभीतच म्हणाला, म्हणजे समजा मी जर नापास झालो तर सत्वगुणामुळे मला काही दुःख होणारच नाही का गाजी? अरे नापासच काय, आजी म्हणाल्या. चोरी होणं, आग लागणं, काही वस्तू हरवणं, जवळचं प्रेमाचं माणूस मरणं, या सगळ्या गोष्टी
दुःखी घटनांकडे तो सत्वगुणी माणूस वेगळ्या नजरेने बघतो. दुःख कमी होतं कारण त्याचं दुःख करणारं मनच भगवंताच्या भक्तीकडे वळलेलं असतं. दुःखाच्या प्रसंगात पण त्याचं भजन राहत नाही, तो भजन करतो, दुसऱ्यालाही करायला लावतो. असा असतो तो सत्वगुण. विलास, तो सत्वगुणी माणूस बोलतो चालतो कसा? वाचतोस का रे? हो आजी, वाचतो. शब्द कठीण न बोले अति नेमेशी चाले, योगी जेने तो शविले तो सत्वगुण श्रीराम. आलं लक्षात? सत्वगुणी व्हायचं म्हणजे कठोर शब्द दुसऱ्याला लागेल असा कधीही बोलायचा नाही, केलेला नियम कधी चुकवायचा नाही. पण हे योगी तोषविले म्हणजे काय आजी? आजी म्हणाल्या, कोणी कोणी संत महात्मे, आदर्श व्यक्ती, वडील, ज्येष्ठ श्रेष्ठ माणूस, भक्तिभावाने वागणारे, या साऱ्यांनाच आनंद होईल असं वागणारा तो सत्वगुणी. त्याच्याजवळ आणखी कोणते कोणते चांगले गुण असतात माहिती आहे? गणपतीने दासबोध घेतला आणि तो वाचू लागला. शांती, क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरियाला श्रीराम. आजी, हे क्षमा म्हणजे काय भानगड आहे? अरे, क्षमा म्हणजे क्षमा, आजीने उलगडा केला. शांत राहणं, क्षमा करणं, दयाळू वृत्तीने वागणं, जमलं की तो सत्वगुणी झालाच. सोपं आहे. अशा सत्वगुणाने आत्मज्ञान लवकर होतं. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण श्रीराम. संतांची शिकवण ऐकावीशी वाटते, त्यावर विचार करावासा वाटतो, सारखा तो छंदच लागतो. स्वस्वरूपाचे, आतल्या दिव्य चैतन्याचे ज्ञान होते असा हा सत्वगुण बाळानो. विलास म्हणाला, आजी, हे दिव्य चैतन्य मला काही कळलंच नाही. मी एक विचारतो, काल आमच्या घरासमोर 5-6 मुलं गोट्या खेळत होती, त्यांच्यात भांडण झालं आणि एका लहान मुलाला आळीपाळीने दुसरी मुलं मारत होती. मी सोडवायला निघालो तेव्हा आई म्हणाली, हे जाऊ दे बाबा, ती रांगट मुलं आहेत, झोपडपुरते ती कधी तुलाही मारतील कळणार नाही, नको जाऊस. पण आजी, मला राहावलं नाही, मी गुपचूप बाहेर पडलो आणि त्यांचं भांडण सोडवलं आणि त्या लहान मुलाला खूप आनंद वाटला बरं का, आणि त्यांना मी गोट्या पण कशा खेळायच्या हे सांगितलं. मग मी बरं केलं का गं? आजी म्हणाल्या, दासबोधा त्याचं उत्तर आहे, वाच बरं. कोणी एकास मारी तयास जाऊणी वारी, जीवबंध मुक्त करी तो सत्वगुण श्रीराम. बाळानो, वारी म्हणजे निवारण करतो, भांडण मिटवतो. समर्थांनी किती बारीक बारीक लक्षणे सांगितली आहेत. विलास, अशी भांडणं केव्हा मिटवता येतात माहीत आहे? दुसऱ्यावर आपली छाप केव्हा बसते माहीत आहे? सुधा, तो 8वा समास काढ बरं. सुधाने गोवी वाचली. सत्यवचनी, शुभवचनी, कोमल वचनी, एकवचनी, निश्चय उडवती, निश्चय वचनी, सौख्य वचनी, सर्व काळ श्रीराम. छान, आजी म्हणाल्या, तो नेहमी खरेच बोलतो. शुभ आणि चांगलं, प्रसन्न वाटेल असंच बोलतो. तो चांगल्या गुणांची खाणच जणू. सुधा म्हणाली, असा मनुष्य सगळ्यांचाच मित्र होईल की नाही? आजी म्हणाल्या, खरं आहे तुझं म्हणणं. आता वाच बघू चौथी ओवी. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे नेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र श्रीराम. सुधाची ओवी वाचून झाल्यावर मधुकर म्हणाला, मी सांगतो अर्थ. असा चांगल्या गुणांचा माणूस सगळ्यांशी मित्रभावाने वागतो. तो मित्र आणि शत्रू असा भेद करतच नाही. सगळ्यांचं दुःख निवारण करावं एवढीच त्याची तळमळ असते. तो खूप गोड बोलतो, दुसऱ्यांच्या शोक दुःख दूर करतो. जया मध्येच म्हणाली, आजीसारखंच म्हण की. हो हो, अगदी तसंच. असा मनुष्य आपल्या सत्तेमुळे, सामर्थ्यामुळे सर्वावर प्रेम करून आपली शक्ती प्रस्थापित करतो. सज्जन, अनाथ सगळ्यांनाच तो प्रेमाने वागवतो. लहानपणापासून हे शिवाजी महाराजांना जमलं, म्हणूनच ते महाराष्ट्राचे राजे म्हणून मान्यता पावले. हो ना गाजी? अगदी बरोबर आहे मधू. आजी म्हणाल्या, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोय, आगंतुक गुणांची श्रीराम. आजींची ओवी पूर्ण झाल्याबरोबर मधू म्हणाला, आजी, ही ओवी तर तुमची पाठच आहे ना, न वाचता म्हणालात. अरे मधू, नुसती ओवीच नव्हे तर त्याचा अर्थही लक्षात ठेवावा आणि तसं वागावं, हेच तर जणू दासबोधात सांगितलं जातं. त्याचा अर्थ मी सांगू का? नको नको, आम्ही उद्या लिहून आणतो, तोपर्यंत ही ओवी पण पाठ करू, असं मधू म्हणाला. विलास हळूच म्हणाला, पण ते आगंतुक का नाही ते मला कळलं. सुधा म्हणाली, मी सांगू आजी, जे गुण अर्थात चांगले गुण हं ते आपल्याला माहीत नाहीत त्यांना आगंतुक गुण म्हणतात. असा एकतरी गुण अर्थ लिहिताना ठरवूया आणि तो आत्मसात करूया. अरे, छान संकल्प सोडलात हं बाळानो. असाच अभ्यास करत करत पुढे जाण्यासाठी काय करावं माहीत आहे? आजींनी जयाच्या हाती दास बोधिला आणि वाजगही ओवी.
स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण अंतर शुद्ध असावे श्रीराम. विलासने शंका विचारली, अगाजी हे सगळं करायचं मग शाळेत कधी जायचं? आजी हसल्या, अरे स्नान करतोस ना, तेव्हा अथर्व शीर्ष म्हणतोसच ना, ते संपल्यावर 2 मिनिटं शांत देवाला नमस्कार कर, हीच संध्या. संध्याकाळी रामरक्षा म्हणतोस की नाही, झालं, हीच संध्या आपली. नियमाने वागायचं आणि ते आपण ठरवत आहोत, अशा वागण्याने आपले अंतकरण शुद्ध होणार आहे, पवित्र होणार आहे. मग काय होतं तर विरक्तता येते. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम. समर्थाने इशारा देऊन ठेवला बरं का, प्रसंगमान पाहून वागलं पाहिजे. वेळ कशी आहे ते चातुर्याने शहाणपणाने विचारपूर्वक वागावं. गणपती म्हणाले, हे विरक्ते विरक्ते काय आहे गाजी? आजी म्हणाल्या, अरे गणपती, प्रांजलपणे भगवंताची भक्ती करताना थोड्या का प्रमाणात होईना जगातला खोटेपणा कळतो, ओळखता येतो. मन भक्तिमार्गात रमू लागलं की त्याला या जगातलं बेगडी प्रेम नको वाटतं. तो वागतो इतरासारखा, पण आतून सतत भगवंताचं नामस्मरण चालू असतं, याला विरक्त म्हणतात. असा विरक्त कीर्तिमान तर होतोच, चातुर्याने वागल्यामुळं तो कुठे फसलाही जात नाही. मधुकर म्हणाला, पण आपल्याला तर अनुभव असा येतो की बरीचशी माणसं व्यवहारात फसतात, ते का? आजी म्हणाल्या, सांगते ना, काही माणसं दुसऱ्याची पारख न करता, बुद्धिचातुर्य न वापरता वागतात आणि म्हणून ती फसतात. काही पडत मूर्खाप्रमाणे वागतात म्हणून ती फसतात. अगं, पडत मूर्ख म्हणजे स्वतःला फार शहाणं समजणारा पण शहाणपणाने न वागणारा, याला पडत मूर्ख म्हणतात. अंगी गुण नसतानाही समाजात प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करतात ते पडत मूर्ख. त्यांच्याबद्दल समर्थ काय म्हणतात, नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविन ब्रह्मज्ञान, बोले तो एक मूर्ख, पडत मूर्ख श्रीराम. असा पडत मूर्खपणा अंगी केव्हा चिडकतो माहितीये? रात्रंदिवस करी श्रवण, न सांडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण, नेने तो एक पडत मूर्ख श्रीराम. चांगलं चांगलं वाचून, चांगलं चांगलं शिकून, चांगलं ऐकून, असं करून सुद्धा जो आपले अवगुण सोडत नाही ना, तो पडत मूर्ख. आपले कल्याण कशात आहे हे जो जाणून घेत नाही, तो पडत मूर्ख. आपल्याला काय व्हायचंय? नाही नाही, आम्हाला चांगलं व्हायचंय, आम्हाला नको पडत मूर्ख. सगळ्यांचा एकच आवाज आला आणि आजीला आनंद वाटला, त्यांनी दासबोध आनंदाने मिटला. जय जय रघुवीर समर्थ. पुढची गोष्ट पुढच्या वेळी.